नमस्कार आईच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आनी आज आमचे बरोबर अशे गॅस्ट आसात जाणी फाटल्या सप्तका भितर एक भुकंप केलो, राजकीय भुकंप केलो आनी ताजे उपरांत बरेच जाण हारले. नक्की कितें जालां फाटल्या 72 आवर्सां भितर ते दिल्ली वचून मुख्यमंत्र्याक मेळून आयल्यात आनी तांची भुमिका बदल्ल्या काय पयलींच्या भशेनूच आसा, जाणून घेवपाचो यत्न आमचे बरोबर आसात गोंय राज्याचे गोंय विधानसभेचे उपसभापती आनी कलंगूटचे आमदार आनी भाजपाचे ज्येश्ठ फुडारी मायकल लोबो. सर, वेलकम टू द शो. दिल्ली वचून आयले, सगळ्यांक उमळशी का की एक पर्राकारान दुसरी पर्रीकारा कडेन कितें उलयलें का म्हणून? त्याचोय स्टेटमेंट पयलो तसोच आसलो, भितर सरलो तसोच हांव. आमचो मुखेलमंत्री श्री मनोहर पर्रीकार तो म्हणालो, एक पर्रीकार दुसऱ्या पर्रीकाराक सदांच सांबाळपाक जायना. आनी हांवूय तें मानता. आमची सदांच परंपरा आसा ती गोंयच्या लोकांची, एका गोंयकारान दुसऱ्या गोंयकाराक सांबाळप. आमची बरी व्हडली भासाभास जाली म्हाजी आनी तेजी. एक 30 मिनटां हांव उरलो आनी तितून एक 22 मिनटां हांव उलयलो, तेणें 8 मिनटां उलयलो. जायनासलें तशेंच उलयला तो. आनी खऱ्यांनीच ज्या सिट्युएशनान तो आयज आहा आनी थिंगासून आमचे गोंयचेर गोंयचे जे फायली आसूं कितें आसूं तो डायरेक्शनान दिता क्लियर करपाक. हांवें ताका इतलेंच सांगलें की ह्यो ऑफिसर्स जे आहा गोंयान ते सद्याक काम करिना म्हणून. आनी आय गेव हीम सो मेनी एग्जाम्पल्स जे खंय खंय सद्याक ट्युरिजम सिजन स्टार्ट जाला आनी ट्युरिजम सिजनान आमी खंय कमी पडल्या. तेजेर हांवें ताका सांगलें तुमी डायरेक्शनां दिवपाक जाय. आनी म्हाज्या हिसपान म्हटलें ही कामां जी आहा लोकल लोकांची ती आडकोन पडलेली आहा, ती जावपाक जाय. लोक म्हणले चाळवता इतल्याकूच लागून की दे वॉन्ट डे वर्क टू बी डन, इट इज नॉट हॅपनिंग. सेम वे म्हणले गोंयचो यूथ जो आहा 2 वर्सां जाली एम्प्लॉयमेंट पर्पजाक रावता. ऑक्टोबर 2016 आमी ही ऑर्डर काडलेली, 17 सोंपलो आनी 18 येयलो. ऑक्टोबर 2 वर्सां जाली. बिसायड्स द 2 ऑर्डर्स ज्यो टिचरी प्रायमरी टिचर्स कितें 180 कितें एक एडवर्टीजमेंट येयला तेजो अजूनय हें जावंक ना, इंटरव्यू जावंक ना. आनी दुसरें ते एक अकाउंटंट म्हणून काडले, ते सगळे अकाउंट भुरगे आमचे गोंयचे फेल जाले. बिसायड दीस टू नथींग हॅज हॅपन. सो सगळे भुरगे आशा धरून रावल्या. म्हज्या हिसपान गोवा पुलिसाचेच एडवर्टीजमेंट येत जाल्यार 1000 भर पुलीस गरज आहा. आतां 1500 आहा पूण 1000 काडले इंटरव्यू जाल्यार 1000 भुरगे कामाक लागतले. 1000 म्हणजे एक 5 लोक फॅमिलीन आहा जाल्यार एक 500,000 फॅमिली खंय तरी एक तांकां प्रॉब्लम ना. सगळे जाण कितें म्हणटा, यू रेज द रायट इशू बट एवरीबडी इज क्वेश्चनींग द टायमींग ऑफ रेजींग दॅट इशू. आतां टायमींग म्हळ्यार कितें की कांय जाण तुमचेच मनीस म्हणटात की मायकलाक मंत्री केलो ना म्हणून मायकल आतां पक्ष आपल्याच पक्षाचेर आनी मुख्यमंत्र्याचेर फार मारपाक लागला. ना इशू बरोबर, यू आर अ स्मार्ट पॉलिटिशियन सो यू आर टेकींग अ रायट इशू. एवरीबडी इज क्वेश्चनींग द टायमींग. हे मायकल 1 महिन्या पयलीं कित्याक उलयलो ना, हे मायकल कॅबिनेट रिशफल जातकीरच कित्याक उलयलो. आतां हांव एग्जॅक्टली 2 महिन्या पयलीं फाटी आमी असेंब्लीची म्हाजी स्पीच पळय तूं ऑन एम्प्लॉयमेंटाचेर सब्जेक्टाचेर आनी हॉनरेबल चीफ मिनिस्टराच्या बजेटाचेर जो रिप्लाय दिला सगळ्यांनी ते काळांनी पळय आनी सगळ्या लोकांनी पळोवनी, इट इज व्हेरी क्लियर. हांव जो म्हाजी 10 मिनटां उलयला तो एम्प्लॉयमेंटाचेरूच उलयला ऑन ऑन ऑल द इश्यूज एन्ड देन आय फोकस्ड ऑन एम्प्लॉयमेंट अगेन ऑन ऑनरेबल मिनिस्टर ओन खंवटेच्या इश्युआचेर. तो काम बरें करता, मिनिस्टर एकदम बरो, तो इज प्रो एक्टीव. सो पूण तेजे हेचेर हांवें ताका सांगलें की ऑपोजिशन आसतना तुवेंनूय खूब बॉब मारली, हिंगासरूच तो म्हाज्या ह्या खुर्चेर बसोन हांव आहा पळय थिंगासरूय बसोन तुमकांय तेणें व्हडली व्हडली ज्ञान दिल्लें म्हणजे ऑन एम्प्लॉयमेंट की हो सरकार एम्प्लॉयमेंटा खातीर आयज तो मंत्री जाला.
प्लस आमचो चीफ मिनिस्टर आहा सो गव्हर्मेंटाचेच एम्प्लॉयमेंट हे भायर काडिना ते खातीर म्हाका हो मुद्दो भायर काडलो पूण ते हांव आसलो जेन्ना रिशफलिंग जालो आय वॉज इन यू के लंडनाक गेल्लो हांव टू ड्रॉप माय सन फॉर एड्युकेशन हायर स्टडीज करपाक गेलो तो हिंगा रिशफल जालें आमी कांय स्टेटमेंट करूंक ना गोंया येवनूय स्टेटमेंट करूंक ना बट जेन्ना लास्ट 2 months, 3 months लास्ट 1 year लोक येत आमच्या दारार देड वर्स जाले लोक आमच्याच दारार न्हू प्रत्येक आमदाराच्या दारार येता आतां ते तांकां कसली भाशेन सांगता ते हांव नको बट हो प्रश्न जो हांवें काडला हो 40 आमदाराचो आहा आतां थोड्या आमदारांच्या घरा लोक पावत ना थोडे जाण गोंया आहा थोडे जाण गोंया भायर आहा म्हाका एक गजाल सांगा त्या तुमच्या प्रेस कॉन्फरन्सांतलो सगळ्यांत महत्वाचो मुद्दो म्हळ्यार मुख्यमंत्री फायली घेवन बसला युअर टार्गेट वॉज क्लियर की मुख्यमंत्री फायली घेवन बसला किंवा मुख्यमंत्री पोर्टफोलिओ घेवन बसला ताका लागून प्रशासन चलना एडमिनिस्ट्रेशन ठप्प जाला यू यूज अ व्हेरी नायस सेंटेन्स यू सेड की आमी खंय वतात इन वीच डायरेक्शन आर वी हेडींग एन्ड आर वी हेडींग इन द रायट डायरेक्शन हे जेन्ना सारक्या सिनियर लिडराक बीजेपीच्या विचारचें पडटा तेन्ना ऑब्वियसली न्ही इट्स एन अटॅक ऑन द चीफ मिनिस्टर नो इट इज अ इट वॉज एन अटॅक ओनली फॉर अ रिझन दॅट गोंयचे लोकांचे प्रश्न जे आहा लोक जो प्रश्न करतात ते आयज पासून तेजेर सुटावो ना कितले तेप म्हणून आम्ही लोकांक सांगपाचे यू ब्लेम चीफ मिनिस्टर फॉर दॅट नो आय डू नॉट ब्लेम हिम अलोन सो वी आर कलेक्टिवली टू बी ब्लेम्ड ऑल द रुलिंग ग्रुप हॅज टू बी कलेक्टिवली ब्लेम बट एट द सेम टायम ही इज ऑल्सो थिंकींग लायक म्हाका सांगलें तेणें की जॉब्स काडपाकूच जाय म्हणून भायर पण हांवें म्हटलें इतली डिले कित्याक करता तूं वाय सो मच ऑफ डिले सो इज सिंग इन द नेक्स्ट 10 to 15 days आपूण काडता आतां लास्ट देड वर्स जालें आमचो सरकार चालू आहा प्रत्येक आमदार आनी मिनिस्टर तेका इसादता रुलिंगाचे तो हे ऑपोजिशनाचे केन्ना काडटा जॉब केन्ना काडटा जॉब केन्ना काडटा कित्याक लोक तांकां इसादता आमी तेका इसादता आमी कोणाक इसारप हांव मुख्यमंत्री आसलो जाल्यार लोक म्हाका इसारपाचे वो दुसरे आमदार म्हाका इसारपाचे आनी आमी कितें तरी आयडिया काडून ते बेगीन काडप आयज हांव मानता तो बरो ना सीख आहा बट एट द सेम टायम पिपल ऑफ गोवा 15 lakh 15 lakh लोक आमी 15 lakh लोकांचे अपेक्षा जी आहा आमच्या सरकारा कडल्यान खूब आहा पण आमी तितूंतले एटलिस्ट 30-40% तरी दिवप तांकां अशें म्हाका दिसता म्हाका एक गजाल आनी एम्प्लॉयमेंट इज वन फ्रंट आयच्या घडयेक तुमी एम्साक गेले तुमी मुख्यमंत्र्याची परिस्थिती पळयली तुमकां दिसता की जाता तितले बेगीन मुख्यमंत्र्यान आपल्या कडेन आशिल्लीं खातीं हीं बाकीच्या मंत्र्याक आनी मंत्रीमंडळाक वाटप गरजेचीं म्हाजे हिसपान ह्या 8 दिसांक दिवंकूच जाय तेणें कित्याक द वे आय हॅव सीन हीम ही इज नॉट वेल लेट अस बी व्हेरी फ्रँक ही इज नॉट वेल आय लायक हीम अ लॉट आय रिस्पेक्ट हीम अ लॉट आय हॅव फॉलोड हीम 2005 हांव तेज्या वांगडा आहा 2006 जॉयन जालो हांव तेका आनी आय हॅव सीन हीम फ्रॉम 1999 ऑनवर्ड्स तेजे जे हिसपान तेणें गोंया खातीर काम केलां आतां ह्या टायमार हांव मातसो नेटान उलयलो रागान उलयलो नो रिग्रेट म्हणजे कितें आहा इट इज लायक टू अ पर्सन लायक हीम आय कॅनॉट से एनीथींग बट तो राग इतले लोक रावल्या यू डीड नॉट यूज एनी बॅड वर्ड नो इतले लोक गोंयचे वॉज एन आउटबर्स्ट या आउटबर्स्ट वॉज देर आय फुल्ली यू डीड नॉट यूज एनी बॅड वर्ड बट देर वॉज एन आउटबर्स्ट खुबशीं कामां आडकोल्ली आहा खुबशीं घुसपोन कामां थिंगाच आहा इट्स लायक पोर्टफोलिओ दिवपाक जाय जॉब काडपाक जाय 3000 जॉब अशेंच काडपाक जाता गोवा पुलीस आनी तितून ते सगळे होमगार्ड आनी 187 तुका उगडास जाल्यार नको हांव तुमीच हिंगासर एक इंटरव्यू घेतलेलो सगळ्यांचो की 187 जॉब ते कित्याक तुमी हे केले काय म्हणून रद्द केले म्हणजे आफ्टर ऑल द इंटरव्यूज आमी फायर डिपार्टमेंटाचे जॉब्स कॅन्सल केले ऑल इंटरव्यू वर कंप्लीट 187 जॉब सो थिंगासर उणे 350 जॉब 400 जॉब हुई आसा फायर डिपार्टमेंटान 400 जॉब आसा म्हाका एक गजाल सांगा अख्खें गोंय म्हणटा की मायकल लोबो वील बी एन आयडियल मिनिस्टर
आम्ही हांगा डिबेट केला स्टुडियो भितर, आम्ही पॅनलिस्टांक विचारला, वेगवेगळे पार्टीची पॅनलिस्टां विचारला, जर्नलिस्टांक विचारला पॅनलाचेर. देर इज वन युनॅनिमिटी की मायकल लोबो सारको डायनॅमिक मिनिस्टर मंत्रीमंडळांत आसपाक जाय. आय एम आस्किंग यू अ व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन, मायकल लोबो अजून पर्यंत कॅबिनेटांत कित्याक ना? कितें माल गेलें? म्हाका अशें दिसता की कांय प्रेशर, कांय प्रेशर जे लोकांक जाय की मायकल लोबो मंत्रीमंडळान येवपाचो न्हू, तेंचोय खूब जाणांचो प्रेशर आहा. आतां कांय मंत्री गेल्या पाटीचे मंत्री पडल्या, आमदार पडल्या, म्हणजे मंत्री आसले ते, आनी तेंकां अशें दिसता की हांव मंत्रीमंडळान येवपाचो न्हू. आतां तेंची हायरार्की इन बीजेपी इज बिगर दॅन मी. म्हाका जाल्यार बीजेपी ना इज उणे शिणे ऑफिशियली लायक झॅड पी मेंबर जालेल्याक म्हाका 10 वर्सां जालीं, तेंकां जाली आसतली 15, 18, 20 वर्सां. सो तेंचे उनकी पहुंच उपर तक है म्हणटा पळय, तशें एक म्हणणें आहा. तुमी म्हणटात की भाजपातलीच एक लॉबी हय मायकल लोबो मंत्री जावचो न्ही म्हण वावुरता. 100% वावुरता. हे मान्य करपाक जाय, हे हांवूय मान्य करता. मुख्यमंत्री तांचे आयकता ना? मुख्यमंत्रीच्या हाती भायर आसले ती गजाल, ती तेंच्यांनी इतलो प्रेशर आसा टॉप लेवलाचेरसून, इतलो प्रेशर आसा टॉप लेवलाचेरसून नांव हाडली आनी मुख्यमंत्र्याक दिली की ही तूं एनावन्स कर आनी हांकां हें कर म्हणून मिनिस्टर कर. हांव रागार ना, मिलिंद नायक आमचो कलीग, निलेश काब्रालूय आमचो कलीग, पूण म्हाका असो दिसता की म्हाजेर अन्याय जाला म्हणून. आय एम स्टील वर्कींग फॉर द पिपल ऑफ गोवा. गोंयच्या लोकां खातीर हांव आयज बसून काम करता. म्हाजे कडेन आयज मयाचे बसून लोक येयल्ले, आयज हां आयचे उलयता हांव. म्हाजे कडेन आयज वेलीचे लोक येयल्ले 4 जाण. हांव तेच म्हणटा, गोंय भरच्यान लोक येयल्ले. आमी हांगा स्टुडिओ बसून सुद्दां जेन्ना एक सामको स्नॅप पोल घेतात तेन्ना सगळे जाण सांगतात मायकल आसपाक जाय म्हणून. सो म्हाका अशें दिसून येयले की म्हाका जो तर इतली बंदी आहा की हांव मंत्री जावचो न्हू. गॉड हॅज हीज ओन प्लॅन्स, देवाचे प्लॅन आसता. मॅन प्रोपोजीस, गॉड डिस्पोजीस म्हणून आसता. एक आमी प्रोपोज करता ते केन्ना केन्ना जायना. सो देवाचो कितें तरी प्लॅन आसतलो म्हाका फॉर द गुडनस ऑफ गोवा. ना, गोंयकारांक बरें करचें म्हणून देवाची कितें तरी येवजण आसतली. आनी देव मनशाकूच धाडटा, देवाक धाडिना. देव आपलो कोणाक तरी धाडटलो की मायकलाक तुमी रायट रायट जाग्याचेर जाग्याचेर पावया. आय एम नॉट दीस थिंग, म्हणजे हांव हो फ्रस्ट्रेट जावंक ना सारको. अन्याय जालो असं दिसता, अन्याय झालो, अन्याय झालो, बट आय एम रेडी टू फायट. ना, आय एम रेडी टू फायट. बरं, म्हाका एक गजाल सांगा. आय एम रेडी टू फायट, आय एम अ फायटर फ्रॉम डे वन टील टुडे. नोबडी डाउट्स एंड आय वील फायट टील दी एंड. म्हाका एक गजाल सांगा, त्या दीस तुम्ही कलंगूट ती सामकी रॉकिंग प्रेस कॉन्फरन्स घेतली आनी तुम्ही मागीर आझाद मैदानाचेर आयले. आनी आझाद मैदानाचेर येवन तर तुम्ही तुमच्याच पक्षाच्या खासदाराक धुय धुय धुयले. ना, तशें दिसनाले. तुम्ही इतले सुद्दां म्हळे की जर तुमच्यांनी जर हो प्रश्न सुटावो करपाक जायना, राज्यांत भाजपाचे सरकार आसतना आनी केंद्रांत भाजपाचे सरकार आसतना जर मायनिंगाचो प्रश्न सुटावो करपाक जायना जाल्यार तुमकां फुडल्या लोक इलेक्शना खातीर फॉर्म भरपाचो अधिकार ना. यू टूक ऑन देम व्हेरी ऑफेन्सिव्हली. वॉज इट अ पार्ट ऑफ द सेम आउटबर्स्ट? नो. ऑर वॉज इट अ वेल थॉट अटॅक? नो, दॅट वॉज व्हेरी स्पॉन्टेनियस. Spontaneous attack, not on them, only to realize. आता ते तेंची तेंचे पोजिशन व्हडलें, खासदार म्हणजे व्हडलो, आनी तितून आमचो केंद्रीय मंत्री आहा व्हडलो, आयुश व्हडलो सब्जेक्ट तो. आयुश म्हणजे म्हाका दिसता प्रायम मिनिस्टरा कडसून तिसऱ्या लेवलाचेर कितें, म्हणजे सिनियर न्हू तो, त्या लेवलाचो मनीस तो, ताका आमी सांगप आसना. पूण कितें हाणें दुख्ख इतलें दिसता की गोंयचे आमचे मायनींग बेल्टाचे लोक तशेंच भायले लोक, वास्को जावं आनी खंय, एक 13 कॉन्स्टिट्युएंसी आहा. 13 कॉन्स्टिट्युएंसीचे लोक आयज एक कॉन्स्टिट्युएंसी 40% लोक भितरल्या भितर घुसमडोन आहा की केन्ना स्टार्ट जातले मायनींग. तेंचे लिंक डायरेक्टली वो इनडायरेक्टली आहा. तेंचो भाव आहा कामांक, वो आवय आहा कामांक, वो बापूय आहा कामांक, वो छेडो धंदो करता, बार्ज घेतल्या, ट्रक घेतल्या,
रिक्षा ड्रायवर आहा ते वाठारांत वो रिक्षा चलयता, काय कोण ऑमलेट पाव इकता, कोण चिकन रोस इकता, कोण 100 जेवणां करून इकता, हे सगळे भाशेचे लोक त्या वाठारांत आहा. आनी ते लोक रावल्या, मायनींग बंद जालें, मायनींग आमी बंद करूंक ना, सुप्रीम कोर्टान बंद, मायनींग बंद करून इतले म्हयने जाले तरी प्रश्न सुटावो सुटावो जाय. सी खासदारांचो राग आयलो, खासदार आमचे दिल्ली प्रयत्न करता ना न्हू, पूण आयज पासून कित्याक जायना? मायकल उलयलो, पूण मायकलान हे पब्लीक प्लॅटफॉर्माचे उलोवपाचे नाशिल्ले. आतां तुमची पक्षाची पक्षशिस्त बी म्हण आसता, हांव पक्षशिस्ती प्रमाणे असली गजाली भायर उलोवप आसनात. आतां तुमची पक्ष अशें दिसता की भायर उलोवपाचे न्ही मायकला. सी हांव यू एग्री वीथ दॅट? हांव इतलेंच सांगूंक सोदता, हय, आयज जो तर सगळो गोंयचो लोक एक जायना जाल्यार खुबशे गजाली गोंयकारांक नाका पळय ते जातल्यो. हांव डिटेलान वसना, जो तर कितें गजाल जावची पडटा जाल्यार ताका एकवटाची गरज आसता. आनी आयज सगळ्या लोकांनी एकवट केल्लो आहा आनी सांगलेलें आहा खासदारांक, दोनूय खासदारांक सांगलां, इट इज नॉट ओन्ली द मायनींग बेल्ट पिपल, हे सगळ्यांच्यो नातीं आमच्या कॉन्स्टिट्युएंसीन आहा, सालिगांवान आहा, शिवोले आहा, म्हापशा आहा, हेंचे सगळ्यांची सोयरी आमचे वाटेन रावता. एकूच डिसिजन मायनींग स्टार्ट जावपाक जाय, इट इज द इकॉनॉमी ऑफ द स्टेट, बॅकबोन ऑफ द स्टेट. यू डोंट फील दॅट? जो तर हो बॅकबोन आमी आतां अशें कित्याक आहा, कित्याक बॅकबोन आमचो सारको आहा, हो जो तर मोडलो जाल्यार आमी बॅण जातले. सो यू यू डोंट फील दॅट यू डीड समथींग रॉंग बाय स्पिकींग आवट एट अ पब्लीक फोरम? नो नो नो. सी मांदोवींसून भरपूर पोंच्यान उदक व्हांवन गेलें, व्हांवन इतलें गेलें की आनीक उगी रावंक जावंक ना. हेचेर आमी भासाभास केली असेंब्लीन, हांव म्हाका दिसता 3 असेंब्ली जाल्यो, 4 असेंब्ली जाल्यो तिंगा उलयला हीच भाशेन. सूर मातसो कमी आसतलो, बरोबर, आतां सूर वाडलो. कित्याक वाडलो? दीस वतात तशें पासियंस काबार जाता, लोकांची चळवळ आहा तिंगा, म्हणजे लोक आबूज जाल्ले. तुमकां दिसना की तुमी पक्षाची शिस्त मोडल्या म्हूण? ना, म्हाका दिसता की गोंयकारा खातीर म्हाका पक्ष जावं आनी कितें आसूं, नथींग कम्स इन फ्रंट. गोवा इज फस्ट, गोवन्स आर फस्ट. आनी जे गोंयकार आयज उपाशी आहा, जे गोंयकारांक आयज नोकरी ना, तेंकां कितें करपाचें सांग न्हू म्हाका तूं. आयज 2 MP आहा आमचे, तिसरो MP आहा राज्यसभेन, तेणी वचोन प्रायम मिनिस्टराक सांगपाची गरज आहा, पार्टी प्रेजिडेंटाक सांगपाची गरज आहा की बाबा दीस इज आवर इकॉनॉमी, हेचेरूच जगता आमी. हांव उलयना व्हडले रीच मायन ओनराचे, मायन ओनराच्या नांवान उलयना, बरोबर. आय एम टॉकिंग फॉर द स्मॉलेस्ट पर्सन, जो आयज धाकटुलो गाडो घालून तिंगा चाव आनी ऑमलेट आनी पाव विकतात, तेजेर तेजे धंदो बंद जालो. तुमी जो जॉबाचो इशू काडिल्लो आनी हो इशू जो काडिल्लो, ताजे सुदीन बाबान एक बरें इंटरलिंक करून एक आज रिएक्शन दिला. ते म्हणटात की राज्याच्या अल्टिमेटली जर लोक घेतले नोकरी दिल्यो जाल्यार पगारय दिवपाक जाय, पगार दिवपाक जाय जाल्यार राज्याची अर्थवेवस्था सक्षम आसपाक जाय. तांचे म्हणणें की बिकॉज ऑफ मायनींग डायरेक्टली इनडायरेक्टली सुमार 3,500 कोटी रुपयांचो राज्याक फटको बसता. अशे परिस्थितीक जो मेरेन मायनिंगाचो प्रश्न सारको सुटावो जायना, तो मेरेन नवीन नोकर भरती करप सामकें कठीण जातलें म्हूण. यू बाय दीस आर्ग्युमेंट? नो, आय डू नॉट बाय दीस आर्ग्युमेंट. मायनींग हॅज टू स्टार्ट एज सून एज पॉसिबल, यू कॅन नॉट प्ले एनी मोर. सिंपल वर्ड्स, सी द सेंटर हॅज टू अमेंड द लॉ, ओर दे हॅव टू ब्रिंग इन एन ऑर्डिनन्स. द ईसी क्लियरन्स कॅन बी गिवन विदीन 1 or 2 or 3 months मॅक्स, म्हणजे ते हियरींग लागतं, हांव जाणा ते सगळे हियरींग आहा हे आहा त्या, बट डॅट कॅन बी एक्सपेडायटेड बिफोर द कोड ऑफ कंडक्ट कम्स ऑफ द सेंट्रल इलेक्शन. दीस शूड हॅपन, दीस हॅज टू हॅपन. अँड आय एम फर्म, आय एम फर्म अँड आय एम ऑल्सो होपिंग दॅट आय एम पॉझिटिव्ह दॅट आवर पार्टी प्रेझिडेंट अमित जी शाह अँड नितीन गडकरी, हू इज व्हेरी मच इंटरेस्टेड इन गोवा, म्हणजे तेजो पांव गोंयांत सदांच आसताच, आनी आमचो द प्रायम मिनिस्टर, ऑनरेबल प्रायम मिनिस्टर, वील टेक इट सिरियसली अँड वील डू समथींग फॉर द पिपल ऑफ गोवा. ओके, आयज तूं इतलेंच चीत, जो तर होच सिट्युएशन आमच्या कोस्टल बेल्टाक आसले जाल्यार आमचें कितें जावपाचें? बरोबर, आमी तेच परिस्थितीन. म्हाका एक गजाल सांग, कांय म्हयन्या पयलीं, नाव आय एम आस्किंग दीस बिकॉज इन द चेंज्ड पॉलिटिकल सिनारियो, फ्रांसीस डिसोजा कॅबिनेटांतल्यान ड्रॉप केलो, पांडुरंग मडकयकाराक केलो,
आणि काय महिन्या पहिली तुम्ही फ्रान्सिस डिसोजाचेर एक अटॅक मारिल्लो की तांचे कामाक लागून इनएफिशियंसीक लागून म्हापशां जाय तसो डेव्हलपमेंट जालो ना, वॉटर लॉगिंग जाता ताका लागून म्हापशे बुडटा. डू यू फील बॅड अबाउट डेट कमेंट टुडे? नो, सी काय प्रेसान ते सारखे हाडलेले, काय प्रेसान ते रॉंग डायरेक्शनान हाडलेले. रॉंग डायरेक्शन इतलेंच म्हणटा, फ्रान्सिस डिसूजा इज वन पर्सन हूम आय एडमायर अँड आय लायक दॅट पर्सन. ही वॉज वन पर्सन हू ब्रॉट मी इन टू बीजेपी. मनोहर पर्रीकारा कडेन चड लागीं हाडपाक म्हाका तो. वेन ही सॉ मी वर्कींग इन कलंगूट इन पार्रा, ही थॉट लायक आय एम वन पर्सन हू कॅन फीट इन दीस बीजेपी पार्टी. हांव झेडपी मेंबर जालो तेन्ना तो म्हाजें भाशण पयलें करपाक येयल्लो म्हाज्या विलेजीन, तेका इसरोंक ना. हांवें फ्रान्सिस डिसूजाचे उलयला इतल्याकूच लागून की म्हापशा शहराचेर अन्याय जाला ऑन डेवलपमेंटल फ्रंट, ऑन इन्फ्रास्ट्रक्चर. कित्याक दॅट इज आवर कॅपिटल, जो तर पणजे कॅपिटल ऑफ गोवा. यू ब्लेम फ्रान्सिस फॉर दॅट? नॉर्थ गोवाचे कॅपिटल म्हापसा. आणि आयज पासून हांव तेच उलयता की म्हापसान सरकारान लक्ष घालपाक जाय. सरकार म्हणजे आमदार थिंगासून आणि तेजे कॉर्पोरेटर्स जावं आणि कोण तेजे तेजी टीम. आणि म्हापसा हॅज टू रिवॅम्प. देर आर वेरियस रिझन्स वाय इट हॅज नॉट बीन वर्क हॅज नॉट हॅपन्ड ओव्हर देर. यू लुक ॲट द म्हापसा बस स्टँड, इट डझंट बिलॉंग ओनली टू म्हापसा, इट बिलॉंग्स टू पीपल ऑफ बार्देश, पीपल ऑफ नॉर्थ गोवा. सो दीस इज निग्लेक्टेड. आय स्टील फील दॅट जस्टीस हॅज टू बी डन फॉर म्हापसा सिटी, म्हापसा टाऊन, बिकॉज ऑल माय इट इज नॉट अन अटॅक ऑन फ्रान्सिस डिसोझा. नो, ऑल द पीपल ऑफ द कोस्टल बेल्ट ऑर नॉर्थ गोवा कम फॉर कॉलेजीस. दे थिंगात कॉलेज आहा, सरस्वत जाऊ डीएमसी कॉलेज, ज्ञान प्रसारक मंडल आणि झेवियर्स कॉलेज अप टू ग्रॅज्युएशन थिंगाच आहा. अप यू वॉन्ट टू डू एनी टायप ऑफ कोर्सीस आर इन म्हापसा. यू वॉन्ट टू डू गो टू एनी इन्स्टिट्यूट इज इन इट इज इन म्हापसा. यू वॉन्ट टू गो एनी वेर इट इज इन म्हापसा. यू हॅव टू गो थ्रू म्हापसा. सो म्हापसा स्वच्छ असचे, म्हापसा टाऊन डेव्हलप जाऊचो, हे माझे एक हे आहा. आय हॅव अ विजन फॉर दॅट. इट इज इन नो वे अन अटॅक ऑन फ्रान्सिस. नो पर्सनल अटॅक, नो वेज. आय लाईक दॅट पर्सन. टुडे ही इज नॉट वेल, ही इज सिक, ही इज सपोज टू काम डाऊन इट्स. आय हॅव ऑलवेज फोन्ड हीज सन अँड आय हॅव टेकन हीज अपडेट दॅटी कसो आहा. मिन्स आय हॅव लव्ह फॉर हिम, नथिंग पर्सनल. पर्सनल म्हणटा पळय ते पॉलिटिक्सान केन्नाच. यू फील बॅड दॅट फ्रान्सिस डिसोझा इज ड्रॉप फ्रॉम कॅबिनेट? ना, आय फील बॅड दॅट ही बिकेम सिक. अँड बिकॉज ही बिकेम सिक, मनोहर पर्रीकर डीड नॉट वॉन्ट टू ड्रॉप हिम फर्स्ट. आय डोंट नो वॉट हॅपन्ड आफ्टरवर्ड्स. इवन आय रिमेंबर टेलिंग मनोहर पर्रीकर नॉट टू ड्रॉप हिम. You are not in favor? No, not at that time, not when he was before. In Ames. Yeah. Before that, when he had come down, I said, I think it is not the right time to drop him because you are also sick, he is also sick and Pandurang Madkaikar is also sick. So you take your decision, you are the chief minister. But very direct question, I will not force you to answer this question. Ashi dista ki it was morally incorrect on chief minister's part to drop two of the ailing ministers and not take any decision about himself. I fully agree with you. You agree with me? I respect Manohar Parrikar to the core. Lot of people will have political equations with him. Maje equation tyachyakade, he is like my guru. I followed two people in politics. One is Dr. Wilfred D'Souza, who तेजी काड्ड घेवन हांव घराघरांनी भोंवतालो, भुरगो आसलो पळय तेन्ना म्हाका मत बसून नासलें. आनी दुसरो मनोहर पर्रीकर, बिकॉज ही फॉट फॉर गोवन्स. आतां ड्यू टू पॉलिटिकल रिझन्स ही मस्ट हॅव डन लॉट ऑफ कॉम्प्रोमायजीस हियर अँड देर, बट आय रिस्पेक्ट हिम टू द कोर. जस्ट ही हॅज डन समथिंग फॉर आवर स्टेट, ही हॅज स्टूड बाय द गोवन. बट यू फील दॅट इट वॉज मॉरली इनकरेक्ट टू ड्रॉप टू मिनिस्टर्स अँड नॉट टेक एनी डिसिजन अबाउट हिमसेल्फ? आय फुल्ली अग्री विथ यू दॅट he shouldn't have dropped them because he himself is not well. I will not shy away from answering this question. It is not correct, but he has done it. He has done it because he is the leader of Bharatiya Janata Party in Goa. He is a leader of a stature of national politics who could even rise, who could have even rise to the level of prime minister. You are saying this is no option scenario? This was no option scenario.
the direction came to him from the party president, which he had to follow. Finally, when Manohar Parrikar told me, Michael, you have to stand by me, I have to stand by him. Because we joined BJP because of him. Understand one thing. We joined BJP because of him. Francis D'Souza, I think, joined BJP because of Manohar Parrikar. So, he had that connect with him. And even I share the same connect. Magal last ghazal samke clear sangat. After all this, considering the present political scenario and health scenarios, will Michael Lobo contest next election on a BJP ticket or all options are open? See, I think I mean... I force you to answer this question. हाँ कितलो तेप जाला था बीजेपी वंगड़ा हाँ कहना सुन दोन दोन आजार नौवा नाव निवडून येला त्याचे पहिले बीजेपी पॅनल म्हणून माझी बायल निवडून येली पंचायतीन 2007 पासून आम्ही दिलीप परुलेकराक जिंकून हाडपाक आय वॉज वन ऑफ द पर्सन हांवें हाडूंक ना आय वॉज वन ऑफ द पर्सन माझ्या भाशेन आनी खूप जाण आसले लिडर धाकटे धाकटे लिडर सो आम्ही सगळ्यांनी ताका मेळून निवडून हाडला सो BJP is a party which brought me up. Will Michael Lobo contest next election on so BJP? So, next election is far away. So, if it is coming closer, then you call me again over here, I will answer you this question. You won't answer that today? No. See, Manohar Parrikar, ya muncha atir ami BJP joined zale. Let us be very frank. I think Francis D'Souza also joined because of him. I also joined because of Manohar Parrikar. पार्टी बीजेपी आयज बीजेपी पार्टी जी गोंयांत आहा वॉज वन लिडर कॉल मनोहर पर्रीकर आय डोंट नो आफ्टर हीम वॉट इज गोईंग टू हॅपन यू वॉन्ट टू कीप ऑल युअर ऑप्शन्स ओपन आफ्टर हीम आय एम जस्ट टेलिंग यू दॅट टुडे दॅट ही इज सिरियसली अनवेल वॉट ही सफरिंग टुडे माय फादर सफर्ड 18 इयर्स बॅक 18 वर्सां पयलीं म्हाज्या पांयक तेंच जाल्लें सो I know what he is going through, but still he is taking care of Goa. I respect him for that. I am humble. Soklao hi maan galchi patta. Janna to turi phone matta. Ani apayta? Na khati hoir sun. Eka phone matta, director ak. Eka teka kal maja fuldan tik janang phone malle. And he told Rupesh what to tell them. To get this work done My for Goa. So, there are... All options are open all for options, me, yeah. for me all options are open, but the party which brought me up, it will be very difficult to leave. Yeah. But if the party in Goa, dusre je leader ha, I respect all of them. Ashe nu ki aung te dus bob malle, aung bob malle goyankara hatir. Tinka khali ugdas korta. You are saying that if ki party... Ki te zo tur MP zalya. Party stops valuing you, you will have all options. No, not valuing me, valuing the Goans. Michael Bab, direct as ever, pleasure talking to you. Yes.